गाइज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आता आहे ना मी काकडीचे वडे बनवते, फर्स्ट टाइम ट्राय करते, बघूया कसे होतात. डायनामिक मोठी काकडी घेतलेली आहे काकडी वडे बनवण्यासाठी. तांदळाचं पीठ, थोडासा गव्हाचं पीठ, गूळ आणि वेलची पूड आणि हा थोडासा जायफळ किसून टाकू. काकडी किती मोठी, हिला आता आहे ना आपण किसू आणि तिचे वडे बनवू. त्याबद्दल इजी पडेल कापून घेतले. तुम्ही पण असं करा आणि नक्की सांगा कसे तर. हिला काहीतरी बोलत जर मला तर नाव नाही आठवत, टवरनच काहीतरी आहे. कोणाला माहितीच झालं प्लीज कमेंट करून सांगा काय होतं. त्याच्या सीड्स काढून घेते मी ना, ते काकडी किसून घेते, त्याच्या बिया वगैरे काढल्या किसलीने किसून घ्या. काकडी किसून झालेली आहे, पण टाका ओला कोबरा. मी पण थोडस किसून घेतो आहे, ऑप्शनल आहे असं पाहिजे असं नाही, पण थोडस फ्लेवर साठी किसून घ्या ओला कोबरा तुम्हाला थोडं पाहिजे. काकड्यान थोडासा कोबरा त्यात आमचं किसून झालेलं आहे आणि रोशनीनं गुळ आता थोडा थोडा कापला. त्याला तर आपण स्टार्ट करूया बनवायला. गॅस ऑन केला का, यामध्ये गुळ आणि काकडीचा खेस टाकते. गुळाला आहे ना आणि काकडीला चांगला शिजवून घेऊया. तर गाईज मी पण ही रेसिपी फर्स्ट टाइम करते, कमेंट करून नक्की सांगा कशी. आणि थोडस आहे ना मीठ टाकते, जास्त नाही कारण की आपण हे वडे आहे ना गोड बनवणार आहोत ना, जस्ट थोडस. थोडस कोकोनट टाकते त्यामध्येच, थोडंसंच टाकते जास्त नाही. आणि काकडीला चांगले शिजवून घ्या 7-8 मिनिटं. तर गाईज बघा तर काकडी मस्त शिजत चालली, काकडीला चांगली शिजवा म्हणजे मस्त चव येईल वड्याला. आणि हा गुलाचा काकडीचा पाणी ऑलरेडी होता, मी पाणी टाकलंच नाही त्यामध्ये. आणि हा गुलाचं पाणी झालं. काकडीचे वडे आहे ना तुम्ही पण बनवून बघा कसे होतात आणि मला नक्की सांगा. बघा तर किती मस्त अशी शिजत चालली, शिजून द्या चांगली तेव्हा मस्त चव येईल अशी. तर आता आहे ना काकडी आणि गुलाचं खूप छान असं शिजलेलं आहे. तर आता आहे ना थंड होते थोडा, तेव्हा मग आपण पीठ मळायला घेऊ. आणि प्लीज सर्वांनी ब्लॉगला सपोर्ट करा यार, खूप लोक बघतायत बट सबस्क्राईब नाही करत. तांदळाचा पीठ घेतलाय अगोदर, एवढा घेते मी, एवढा लागलच जास्त. आणि थोडासा गव्हाचं पीठ घेतलं, तर गव्हाचं पीठ का घेतलं तर वडे थोडे सॉफ्ट होण्यासाठी. गव्हाचं पीठ ऑप्शनल आहे. वेलची पावडर टाकते थोडीशी, त्यामध्ये मी साखर घेतलेली वाटासाठी आणि जायफळ थोडंसं किसते, एकदम थोडं जायफळ किसून घेते बस. आणि चांगलं मिक्स करून घेते गव्हाचं तांदळाचं पीठ. गव्हाचं पीठ थोडंच घेतलंय, तांदळाचं पीठ तुम्ही कोणतं पण घ्या, साधा आपलं रेशन तांदळाचं वगैरे, सॉरी रेशनिंग घेतलं मी बासमतीचं घेतलं, मम्मीने दललेलं होतं. आणि आता आहे ही ग्रेव्ही, आता आहे ना मी हा यामध्ये गरम आहे तर मी थोडं थोडं टाकून बघते. मळून घ्या, मिक्स करून घेतो. हलत टाकते येलो कलरचे एकदम थोडं तर मिक्स करून घेतो. मी सध्या ना चमचीच्या साधाने सर पीठ मळून घेत आहे. आणि कोकणात आहे ना हे वडे खूप फेमस असतात, आमची तर आमच्या आजोबा करायचे, त्याच्याकरता मी करत आहे. आणि यासाठी ॲक्च्युली केळीचं पान असलं तर आपल्याला खूप छान, मला भेटला नाही कुठं आमची तर
मग कोयला पण नाही भेटला, पीठ मळून त्याला थोडस एक कोयला ठेवायचा आमच्या बाबा. गरम आहे पीठ आणि चांगलं मळून घेते, गरम आहे ते थोडं असते असते. चांगलं असं मळून दिलं तर पिठाला आहे ना रेस्ट करायला ठेवते 10-15 मिनिटं. आणि ही वडे खूप होतील कारण की काकडी तेवढी मोठी होते ना, तर आता बघू किती बनवते. आता यामध्ये तुम्ही ना तर झाल्यावर एक कोलसा ठेवा आणि असं झाकण देऊन ठेवा, पण तर माझ्याकडे नाही अवेलेबल, तर मी असंच तिला रेस्ट करायला ठेवते ऑइल लावून थोडंसं. हे बघा काय जर पीठ आहे ना मस्त मॅरिनेट झालं तर आपण वडे बनवायला घेऊया. म्हणजे गरम गरम आपल्याला तळता येईल. त्यामध्ये मी तेल टाकते फ्राय करायसाठी. काय ना मी फळा घेतल्या त्याच्यावर पिशवी ठेवली मेंदो त्याच्या, त्याच्यावर मी थापणार आहे वडे. हे घेतल्या बनवून वड्याला ना असं याच्यावर पेपरवर गोल गोल करायचं. गोल झालं का तेल गरम झालं असं मी त्यामध्ये फ्राय करून थोडं सुद्धा चामट्यांसारखी आहे असे गोल. बघा असं वडा मस्त झालाय. तापला येते काय ना दुसरे वडे टाकते. फर्स्ट तापला असेल तर बघासाठी मी पहिले छोटे छोटे वडे टाकले, तर तापला येते तर मोठे टाकते. बघू शकता का मस्त फुगत आहेत. मग असं टमटम फुगलं. बघा गाईज मस्त असे वडे झालेत. आणि गॅसचा फ्लेम मी थोडा कमी ठेवला आहे कारण की तेल खूप तापलं आहे आणि गुल असतो ते लगेच काला पडतं ना. एक जायला ते थापायचे मग तेलच सोडायचे, त्या आपण आपोआप असे वरती येते. बघा दिसते इकडचं चिपकलं ते हे झाले काकडीचे वडे. असे प्रकारे छोटे छोटे वडे देवाला दाखवतो पहिले टमटम. आणि मी आहे ना लो फ्लेमवर शिजवून घेते, आताच टाकले दोन म्हणून. हे बघा हाताचं फुगले तर शिजवा, शिजवल्यावर छान लागेल. वडे नुसते फुटत आहे. रोशनीने मी बनवते या सर्वांनी खायला. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि विसरू नका. आणि हे वडे आहे ना पितृपक्षामध्ये सर्वांनी तो बनवलं बघ, छान फुगत आहे. तुम्ही सर्वांनी बनवून बघा. असे थोडासा गव्हाचा पीठ टाका म्हणजे एकदम मस्त लागते. गव्हाचं पीठ ऑप्शनल आहे पण तुम्ही टाकून बघा एकदा. मी सध्या तर एवढेच केलेत आणि थोडेसे वरती लिंबू बनवलेलं ना पीठ असंच ठेवतो जो मी नंतर करेन गरम गरम.